संभाजी भिडेंनी केलेल्या वक्तव्यावरून आता एकीकडे काँग्रेसच्या वतीने भिडेंच्या अटकेची मागणी करण्यात येते तर दुसरीकडे भिडेंना हरामखोर म्हटलेलं म्हणून यशोमती ठाकूर यांच्या अटकेची मागणी आता शिवप्रतिष्ठान आणि भाजप नेते अनिल बोंडे यांनी आता केलेली आहे। संभाजीराव भिडे गुरुजी यांच्यावर यापुढे अश्लील शब्द किंवा कुठला काही जर वापर झाला तर आम्ही ते सहन करणार नाही आणि राजकमल चौकामध्ये जे काही तुम्ही केलं आणि शहराची जी शांती आहे ती भंग करण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल यशोमतीताई ठाकूर यांना अटक करण्यात यावी ही शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची मागणी आहे आणि यापुढे संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या विरुद्ध एकही शब्द शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सहन करणार नाही हे ठाम चेतावणी आहे। कारण त्यांना अटक झाली पाहिजे आमची मागणी कॉग्निटिव्ह ऑफेन्स आहे हरामखोर म्हणण्याचा त्यांना अधिकार नाही त्या पोरांना सगळ्यांना थांबवलं तिथं ज्या ज्या लोकांनी हरामखोर म्हटलं त्याच्या घराजवळ समोर जाऊन आंदोलन करणार आणि हरामखोर म्हणताना त्यांची जीभ कशी वळते त्याच्या पुढे वळणार नाही एकदम काळजी नाही।